नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण या दादांच्या फार्म वर आज आपला पूर्ण पत्ता आणि नाव सांगा. देसाई डेअरी फार्म, औरंगपूर तालुका, जुन्नर, जिल्हा पुणे. या ठिकाणी आलेलो आहेत मित्रांनो. यांच्याकडे साधारण सर्व गाभण म्हशी आहेत आपल्याकडे. आपण 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 4 महिने, 5 महिने सगळ्या म्हशी गाभण आहेत. 8-9 महिन्यापर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पहा. प्रत्येक म्हशीची तुम्हाला व्यवस्थित डिटेल सांगणार आहे. सुरू करा दादा. हे 1 नंबर म्हशीची काय डिटेल्स आहे? ही 1 नंबर ती 4.5 महिन्याची म्हैस आहे. 4.5 महिन्याची गाभण आहे. सड वगैरे व्यवस्थित आहे? सगळं सड व्यवस्थित बघून घ्या. कसं व्यवस्थित आहे? सड वगैरे व्यवस्थित आहे. गुजरातची म्हैस आहे. सडांची साईज वगैरे दाखवून घ्या बरोबर. आता दूध किती दादा हिला? आता सध्या 2 लिटर दूध देते. 2 लिटर दूध देते. हिची किंमत काय ठेवली? हॅट हिची मी 65 ठेवली किंमत. 65,000. 65,000. 65,000 किंमत आहे शेतकरी बंधूंनो. किंमत पण बरोबरच सांगतायत लगेच. त्याच्यामुळे किमतीसाठी बऱ्याच अग्रीमेंट असतात. ही सुद्धा बघा, चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे. शिंगाची साईज सुद्धा अतिशय उत्तम आहे. हिची काय डिटेल आहे दादा? किती डिटेल? किती महिन्याची? ही किती महिन्याची सांगा? 5 महिन्याची. साडेपाच महिन्याची गाभण आहे. दूध सुटलेलं आहे का? चालू आहे थोडंफार. नाही, दूध सुटलेलं आहे. सुटलेलं आहे. सुटलेलं आहे दूध. सोड का, पण दुसऱ्या हातातली रेडी आहे, चांगली आहे. सड वगैरे, शिंग वगैरे व्यवस्थित दाखवतो. इथं मला सांगायचं 70,000 आहे. हा, किंमत 70,000 आहे. पण घ्यायला मी 67,000 मध्ये देणार आहे. विक्रीची किंमत मित्रांनो फायनल त्यांनी 67,000 ठेवलेली आहे. इतरत्र परत फोन करण्याची आवश्यकता नाही. किंमत वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतायत. आणि बात बाटा सडात वगैरे क्लिअर असेल. बात बाटा जरी काय असला तरी सांगणार आहेत मित्रांनो. 5.5 महिन्याची गाभण आहे. प्रॉपर दूध लाईनची म्हैस आहे. पुढून पण दाखव. शिंग वगैरे व्यवस्थित आहे. चेहऱ्याची साईज वगैरे अतिशय चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे मित्रांनो. बऱ्याच शेतकरी बंधूंचे गाभणसाठी आपल्याला वेळोवेळी फोन असतात की गाभण म्हशी भेटतील का गाभण. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आहे मित्रांनो. 3 नंबरची सांगाय. भुरे म्हशीचे? भुरी म्हैस आहे. हा, भुरी म्हैस. 5 महिने पार आहे. 5 महिन्याच्या पुढे आहे. 5 महिन्याच्या पुढे दूध वगैरे काही नाही. ती मला इथे लास्ट 60,000 घ्यायची. 60,000 रुपयाची विक्री किंमत आहे मित्रांनो. सरका वाचून थोड्यासाठी 60,000 रुपये विक्री किंमत आहे दादांची. 5.5 महिन्याची, 5 महिन्याच्या पार आहे. कुठला भी शेतकरी बंधू जरी आला तरी सड वगैरे चेक करून गाभण चेक करून दिली जाईल. त्या सगळ्या गोष्टीची बोली. बात बट्टा जर असेल तरी ते सुद्धा सांगितलं. त्याच्यामध्ये आता सध्या तरी सांगितलं तेवढ्या मध्ये बात बट्टा की काही नाहीये. बघू शकता 3 म्हशी झालेल्या आहेत. आता विक्री किंमत किती सांगितली दादा? 60,000. 60,000 रुपये जी फिक्स प्राइस आहे मित्रांनो. तुम्ही त्यांच्या नंबर व्हिडिओ मध्ये पूर्ण लगातार व्हिडिओ मध्ये त्यांचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर सगळी माहिती लावणार आहे. ही सांगा 4 नंबरची. हिचं काय? 5.5 महिने पार आहे. 5.5 महिने पार आहे. चांगल्या गाभाची म्हैस आहे मित्रांनो. म्हैस सुद्धा चांगली आहे. त्या पुट्ट्याची साईज वगैरे सुंदर साईज आहे. पुट्टा मजबूत पुट्टा आहे बघा. चमडी सुद्धा पातळ आहे. सडांची साईज वगैरे सुद्धा एक्सलंट क्वालिटीची म्हैस म्हटलं तरी हरकत नाही मित्रांनो. खाली मिल्क फेन वगैरे दाखवा. शिंग वगैरे व्यवस्थित दाखवा. हिला दूध आहे काय दादा? नाही, दूध नाही ना. दूध वगैरे नाहीये मित्रांनो. दूध अजून काढलं नाही. मी काढणार म्हणजे नाहीच म्हणून धरू आपण. सोडलेलेच आता. हिची किंमत सांगा फिक्स दादा. विक्री किंमत सांगा हिची. इथं 72,000 रुपये. 72,000 रुपये विक्री किंमत सांगितलेले मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं आपल्याला प्रत्येक वेळेस व्हिडिओ मध्ये सांगतात की किंमत सांगत जा. मची साईज बघा माझ्या हाईटच्या प्रमाणे. साईज पण चांगली आहे. हाईट वगैरे चांगली. लांबी रुंदी चौकात पण म्हैस चांगली आहे मित्रांनो. गाभणच्या परपणीचे शेतकरी बंधू गाभणसाठी रात्र दिवस फोन चालू असतात. दिवसातले 100-200 फोन गाभणसाठी असतात मित्रांनो. तरी 72,000 रुपये किंमत. 5.5 महिने गाभण बरोबर. म्हणजे 5-5.5 महिन्याच्या रेंज मध्ये सगळ्या. समोरची ही पण 5.5 महिन्याची. 5 महिन्याच्या वरची इथलं 75,000 ठेवलं. हिची किंमत 75,000 ठेवली. 5.5 महिने पार. हिला दूध आहे काय सरका? थोडं दूध नाही. दूध नाही. ही पण दुधावून सोडलेलीच आहे. बघू शकता सडांची साईज वगैरे चांगल्या क्वालिटीची आहे मित्रांनो. ही सुद्धा म्हैस पातळ चमडीची आहे. शिंगाची साईज जरी थोडी खुल्ले गोल असेल तरी पण जातवान म्हैस आहे. मिल्क फेन वगैरे अतिशय इम्प्रुव्हमेंट आहे. हिची किती किंमत ठेवली? 75,000. लास्ट 75,000 रुपये लास्ट किंमत ठेवलेली मित्रांनो. किमती आहे. आणि ह्या किमती आणि म्हशी जर जमत असेल त्यांनी लगातार मोबाईल मध्ये व्हिडिओ दिलेला आहे. त्यांचा नंबर पण दिलेला. हिचे काय डेट? हिची डिटेल्स काय? 4.5 महिने पार. 4.5 महिने पार. हा, हिचे 4.5 महिने. हिचे दूध आहे का? हिला दूध थोडं निघते. अजून नॉर्मल म्हणजे 1-2 लिटरचं समजा. पण सोडल्या तर जमा आहे सगळ्या. सड वगैरे हिचे सुद्धा व्यवस्थित आहे. सडातलं अंतर वगैरे चांगलं आहे. शिंगांची साईज वगैरे सुद्धा चांगली आहे बघा. आणि तब्येती पण चांगल्या आहेत सगळ्याच म्हशीच. हट इकडून एक दाखव त्याला. हट ह्या साईडला तिला एक खड्डा. हे पण दाखव जरा. हट
हा जन्मता खड्डा आहे, हा एक खड्डा आहे मित्रांनो, फॉल्ट म्हणाल तर, पण जन्मजात आहे. त्याचं 14 लिटर दूध दिलेलं आहे तिने भाई, 14 लिटर दूध दिलेलं, ऑपरेशन वगैरे काही केलेलं नाहीये. हा पण एक खड्डा आहे जन्मदास, हा दाखवलेलं बरं असतं, परत इथं आलं झंझट नको. बरोबर, बरोबर. पहिले हा बाकी पाठीमागची पुट्ट्याची साईज, कासेची साईज वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे. हिची किंमत किती ठेवली दादा? योग्य किंमत सांगा द्यायची शेतकरी बंधूंसाठी. हिची 67,000 रुपये. 67,000 रुपयाला विक्री किंमत आहे मित्रांनो ह्याची. किती? 5.5 महिन्याचीच गाभण. साडेपाच महिन्याचीच गाभण आहे हिच बघा. ही किती महिन्याची? साडेतीन महिन्याची गाभण आहे. म्हशीची तब्येत वगैरे चांगली, पुट्टा वगैरे बघा, खालून सड वगैरे पण दाखवा, चेहरा वगैरे दाखवा म्हशीचा. आता बाहेर सोडून वगैरे ना दाखवत, आतमध्ये हिला वासरू वगैरे. साडेतीन महिन्याची गाभ, हिची सुद्धा योग्य किंमत सांगा दादा, विक्री किंमत सांगा हिची, किती किमतीला विक्री करायची आहे? म्हणजे 65,000 द्यायची. 65,000 रुपये किंमत आहे मित्रांनो, फिक्स किंमत ठेवलेली आहे. हा ह्या लाईनला किती? 3 आणि 3 7 झाल्या. 7 म्हशी आहेत मित्र ह्या लाईनला. कुठली तुम्हाला जर आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढून दादांना मोबाईल नंबर व्हॉट्सअप करा. किंमत तर सांगितलेली आहे मशीनची सगळ्या, तरी त्याची तुम्ही आकलन करा. 7 मशीनचा इकडून आता कोण? 7 महिन्याची विक्री जाणार. ही 8 महिन्याची. हा ही 8 महिन्याची का? ही 8 महिन्याची. 8 महिन्याची. 8.5 महिने पार आहे. 8.5 महिने पार आहे. चल सर, मोठ्या साईजची म्हैस आहे. 15-16 लिटरची म्हैस आहे ही. 15-16 लिटरची कॅपॅसिटी मित्र, मोठी म्हैस आहे. तब्येतीला थोडी डाऊन आहे पण बघू शकतो. माझ्या हाईटचा अंदाज येईल तुम्हाला मित्र. हाईट माझ्या हाईटच्या प्रमाणे शांत स्वभावाची म्हैस आहे. हिला साधारणतः 2 महिने धरून चला. मग 1.5-2 महिने खाली होणार. 1.5-2 महिने धरून चला. काय प्राइस ठेवली दादा हिची ते पण सांगा. इथं 1,10,000. 1,10,000 रुपये सांगतायत मित्र प्राइस त्याची. बसल्यावर थोडंफार इकडे तिकडे करू, बसल्यावर थोडंफार कमी होईल. समोर आल्यावर तुमचा मान सन्मान केला जाईल. शेतकरी बंधूंसाठी शेतकरी जाणतो मित्र. थोडंफार भाड्यापुरते ह्याच्यात काहीतरी पैसे सोडतील. बाकी म्हैस एकदम चांगली आहे. थोडीफार तुम्ही मेहनत घेतली, हे बघा शांत स्वभावाची. लगेच लक्षात येतं दूध लाईनची म्हैस कशी. मिल्क फेन वगैरे बघा. मिल्क फेन एकदम इम्प्रूव्हमेंट मिल्क फेन आहे. टॉप क्वालिटीची म्हैस आहे मित्र. ह्याच्यानंतर एवढीच आहे का? 3 आहेत. गावठी गावठी जाफरा क्रॉस आहे. 12 लिटर दूध पिळले. आता सध्या 5 लिटर दूध चालू आहे, लागलेलं नाही. जाफरा क्रॉस आहे गावठी. मिक्स म्हणलं तरी चालेल. 5 लिटर दूध आहे दोन टायमाचं. हा दोन टायमाचं 5 लिटर दूध आहे. आता उतरते का? बच्चा आहे? नाही बच्चा नाही. हातावर उतरते मी. आता उतरते. दोन्ही टाइम दूध काढून घ्या. जे बी शेतकरी बंधू खरेदी करणार आहे त्यांनी हातावर किंवा इथं येऊन तुम्ही दूध समोर काढून घेऊ शकता. हिची काय किंमत ठेवली? योग्य किंमत सांगा शेतकरी बंधूंसाठी. 60,000 रुपये शेतकऱ्यांसाठी. 60,000 रुपये 60,000 रुपये किंमत ठेवलेली मित्र. समोर आल्यावर बसल्या थोडीफार गुंजाईस आहे. मान सन्मान केला जाईल. हा पिळून दोन टाइम घेतली तरी काय हरकत नाही. सड वगैरे व्यवस्थित आहे म्हशीचे. तिला हटवा. तिला हटव. ही किती महिन्याची? ही किती महिन्याची आहे? 4 महिने पास होऊन गेलेले. हिची पण विक्री किंमत सांगा दादा. म्हैस दाखवा व्यवस्थित, सगळ्या क्वालिटीची चांगली. हिची 65,000 ठेवली. दूध साईज साईड किमती चांगल्या ठेवलेल्या मित्र. दादांनी तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असेल, काय डोक्यात बसत असेल, आणि बरेच शेतकरी बंधूंचे फोन येतात आपल्याला, शिंग वगैरे दाखवा. व्यवस्थित म्हैस आहे, काय फॉल्ट वगैरे दिसत नाही आपल्याला एकदम. 65,000 रुपये किंमत आहे मित्र. जवळचे आजूबाजूचे शेतकरी बंधू असतील. ही पण आहे का? हा ही पण आहे. शेतकरी बंधू असतील तुम्ही समोर येऊन मशीन बघू शकतात मित्र. ही 5.5 महिने पार. सगळी खात्री करू शकतात मित्र. सगळ्या चांग क्वालिटीची गाभण चेकची चेक करून घेतल्या. हा चेक करून घेतल्या तरी जरी कुणाला शंका असेल तरी चेक करून दिल्या जातील. ही पण गावठी आणि म्हणजे क्रॉस मधली म्हैसांना क्रॉस मधली म्हैस आहे. मशीन तब्येत वगैरे चांगली. हिची काय? 5.5 महिन्याची पक्की आहे. 5.5 महिन्याची पक्की आहे. इथं ठेवलंय 65. हिचे पण 65,000 रुपये ठेवलेले. बजेटमध्ये जातील. आणि त्यांच्याकडं इथं या उभा राहतात. हिचे 65,000 ठेवले. 65 ठेवले इकडे.
आपल्याकडं वेळोवेळी म्हशी विक्रीसाठी असतात, दर महिन्याला दोन महिन्याला म्हशी असतात, नऊ दहा विक्रीसाठी गाभण म्हशी असतात. मित्रांनो, आपण आज यांच्या फार्मवर पहिल्यांदाच आलेलो आहे आणि यांचा हा व्हिडिओ लावलेला आहे. दादांचा बऱ्याच दिवसापासून मला फोन येत होता की आमचा व्हिडिओ लावा, आमचा व्हिडिओ लावा. पण अंतर थोडं लांब आणि आपल्या वेळेच्या अभावी आपलं जमत नव्हतं, पण आज जमलंय. तर यांच्या फार्मवर वेळोवेळी म्हशी विक्रीसाठी असतात मित्रांनो गाभण. पाच महिने पुढे जरी कुणाला घ्यायचं असेल तरी आपल्या व्हिडिओमध्ये यांचा कंटिन्यू लगातार आणि कायमस्वरूपी नंबर राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही या दादांना संपर्क करू शकता मित्रांनो. दादा, आपला पूर्ण पत्ता परत एकदा आणि मोबाईल नंबर सांगा. मेसाई डेअरी फार्म, औरंगपूर तालुका, जुन्नर जिल्हा, पुणे. मोबाईल नंबर 816-92-49-534, पटवाडी रोड. पटवाडी रोड. आणि लोकेशन पण टाकणार आहे मित्रांनो आपण. ज्या शेतकरी बंधूंना गाभण म्हशी खरेदी करायची असतात त्यांनी दादांशी संपर्क करा. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर व्हिडिओ आपले पाहत असतील, नवीन आले असतील चॅनलवर, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि ज्या शेतकरी बंधूंचे असे लॉटचे व्हिडिओ विक्रीसाठी आहेत, विक्री करायचे आहे, तर आपल्या मोबाईल नंबरशी संपर्क करा मित्रांनो. जय मल्हार डेअरी फार्मची आपला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर सुद्धा दिलेला आहे. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.